आज ज्या पद्धतीमध्ये सचिन वाझेनी पुन्हा एकदा आरोप केले आहेत, अनिल देशमुख पीएच्या माध्यमातून पैशाची उगराणी करत होते हा आरोप पुन्हा एकदा त्यांनी केला आहे. मला वाटतं आरोप अतिशय गंभीर आरोप आहे. ज्या वेळेला माननीय देवेंद्र फडणवीस विरोधी पक्ष नेते होते त्यावेळेला त्यांनी जो पेनड्राईव्ह बॉम्ब टाकला होता त्यामध्ये जे आरोप केले होते त्या आरोपाचा पुनरुच्चार आज पुन्हा एकदा सचिन वाझेनी केला आहे. मला वाटतं 100 कोटीची वसुली असेल, डान्स बारचे पैसे असतील, मनसुख हिरेनची हत्या असेल, या व्यतिरिक्त सन्माननीय अंबानींच्या घराखाली बॉम्ब ठेवण्याचं काम असेल, हे सातत्याने करण्याचं कृत्य जर कोणी केलं असेल तर ते कृत्य केलं होतं सचिन वाझेनी. आणि सचिन वाझेला जर आशीर्वाद होता तर तो अनिल देशमुखाचा आणि तेव्हाच्या तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा. त्यामुळे वाझेला नोकरीत कोणी आणलं, त्या नोकरीत पुन्हा घेण्याच्या पेपरवर सह्या कोणी घेतल्या, कोणी केल्या आणि त्याला आशीर्वाद कोणाचा होता हे संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला माहिती आहे. त्यामुळे आज जो सचिन वाझेनी आरोप केलाय त्या आरोपाची आपण पाहतोय. या प्रकरणामध्ये आणखी आता काय पुढे येतं ते पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे. देशमुखांनी खरं तर फडणवीसांवर या संदर्भातले आरोप केलेले होते आणि याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा आंधरेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही आपण पाहूया. वाझेंनी हे पत्र लिहिण्याचं जे टायमिंग आहे ते टायमिंगच इतकं संशयास्पद आहे किंवा ते टायमिंगच स्वतःमध्ये एक उत्तर आहे की त्याला आत्ताच का बरं हे पत्र लिहावं असं वाटतं. पत्र लिहिणारा कुणी धुतल्या तांदळाचा आहे का? पत्र लिहिणारा कुणी एक अत्यंत स्वच्छ चारित्र्याचा माणूस आहे का? पहिला मुद्दा. दुसरा असा की पत्र लिहिणाऱ्याला इतका काळ वाट का बघावी लागली? जेव्हा अनिल देशमुख आरोप करतात फडणवीसांवर तेव्हाच वाझे पत्र लिहायला पुढे येतात. बरं, वाझेंनी पत्र लिहायचं आहे तर ते पत्र त्यांनी कुणाला लिहायला हवं? तर त्यांनी न्यायसंस्थेच्या एका प्राधिकृत अधिकाऱ्याला, कुठल्या तरी अधिकृत संस्थेला, अधिकृत त्या संस्थेच्या पदाधिकाऱ्याला ते पत्र लिहायला हवं. वाझे पत्र फडणवीसांनाच कसे काय लिहितात? अगदी. एकूणच म्हणजे जाणून बुजून सगळं केल्याचा तुमचा आरोप आहे का? टायमिंग हे सगळं बघितलं तर लक्षात येतं की फडणवीस पुन्हा एक और एक नया जाल बुनने में और बिझी हो गए हैं.